जे काही फ्लॅट आहेत तो नेमका कसा आहे, त्याचं कार्पेट एरिया किती आहे, त्याची किंमत किती आहे, त्याचं भाडं किती आहे, आणि तुम्हाला जे काही डिपॉझिट आहे ते डिपॉझिट किती द्यायचं आहे, ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा किंवा शिडको संदर्भात वेगवेगळ्या योजनांची माहिती पाहत असतो, आणि आपण पाहतो की अनेक अर्जदारांना म्हाडाच्या किंवा शिडकोच्या लॉटरीत घर लागतं, पण अनेकांना घरी लागत नाहीत, आणि कुठेतरी मग ते अर्जदार नाराज होतात, आणि म्हणून मग आता आपण आम्हाला कोणता ऑप्शन आहे का असा ते वारंवार प्रश्न विचारत असतात. आणि म्हणून अनेकांनी कमेंट्स केले होते मित्रांनो की जे काही खाजगी विकासकांची काही स्कीम असेल किंवा काही योजना असेल किंवा काही घरे असतील तर त्याच्याही संदर्भात माहिती द्या असं आम्हाला अनेक कमेंट्स आले होते. आणि आज आपण आले आहोत मित्रांनो विक्रोळी पूर्व येथील टागोरनगर येथील बिल्डिंग क्रमांक 10 जी विघ्नहर्त बिल्डर्स आहेत, कैवले धाम ज्या सोसायटीचं नाव आहे त्या कैवले धाम सोसायटीत आपण आलेलो आहोत. आणि आज आपण या प्रकल्पाचा आढावा घेणार आहोत, कारण या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 1 BHK कोरा फ्लॅट, नवा कोरा फ्लॅट हा भाड्याने उपलब्ध आहे, आणि याच घरासंदर्भात किंवा याच फ्लॅट संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर तुम्ही जो मागे टावर बघताय मित्रांनो हाच आहे कैवल्य धाम सोसायटी किंवा विघ्नहर्ता बिल्डरचा टावर. मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो येथील नेमका फ्लॅट कसा आहे तो. चला तर
तर हे जे घर आहे मित्रांनो ते आहे विघ्नहर्ता बिल्डर्स टागोर नगर या ठिकाणी आहे. बिल्डिंग नंबर 10 असा त्याचा पत्ता आहे. जो टावर आहे तो एकंदरीत 22 मजल्याचा टावर आहे आणि फ्लॅट नंबर आहे मित्रांनो 904 म्हणजे अवघड स्टेशन पासून अगदी जवळ आहे. मित्रांनो तुम्हाला कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. घरामध्ये सुद्धा सोयी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे देण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला मी सांगतो तुम्हाला किचन पाहिलं तुम्ही तर किचनमध्ये तुम्हाला जे काही वॉटर प्युरिफायर आहे ते वॉटर प्युरिफायर देण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला गॅस पाईपलाईन मिळणार आहे. तुम्हाला असं काही वेगळी काही करायची गरज नाही आहे. गॅस कनेक्शन सुद्धा या ठिकाणी ऑलरेडी देण्यात आलेलं आहे. खाली तुम्हाला जे काही फर्निचरचं काम आहे ते ऑलरेडी फर्निश्ड फ्लॅट आहे मित्रांनो. फर्निचर ऑलरेडी बनवलेलं आहे म्हणून एकंदरीत या फ्लॅटची भाडं मी शेवटी सांगणार आहे. परंतु तुम्ही आता सध्या फ्लॅट बघून घ्या व्यवस्थितरित्या कसं कशा प्रकारचं आहे. तसं मी तुम्हाला दाखवलं फ्लॅट पण एकंदरीत सुविधा काय काय आहेत हेही सांगणं महत्त्वाचं आहे. इथे व्हिडिओ डोअर पोल आहे तेही मी तुम्हाला दाखवतो की व्हिडिओ डोअर पोल आहे जेणेकरून तुम्हाला जे काही सेफ्टी डोअर असतो त्याची सिस्टम इथे देण्यात आलेली आहे. म्हणून व्हिडिओ डोअर पोल इथे सुद्धा देण्यात आलेला आहे. खूप चांगली सिस्टम देण्यात आलेली आहे. बाकी जर तुम्ही पाहिलं इकडे मी टॉयलेट बाथरूम मी तुम्हाला दाखवलं मित्रांनो फुल टॉयलेट जे काही आहे पूर्णपणे याला टाईल्स लावलेली आहे. व्यवस्थितरित्या टाईल्स लावलेली आहे. दुसरा जो काय बेडरूमचा प्रश्न आहे. बेडरूम तुम्ही पाहू शकता. बेडरूमला कशाप्रकारे खाली तुम्ही जे काही पॅटर्न दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता. हा संपूर्णपणे मास्टर बेडरूम आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला वेगळं टॉयलेट बाथरूम मिळणार आहे मास्टर बेडरूममध्ये इथे. तर वेस्टर्न टाईपचं टॉयलेट बाथरूम या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. म्हणून एकंदरीतचं भाडं किती असणार आहे तर याचं भाडं मित्रांनो आहे 30,000 रुपये प्रतिमाह आणि डिपॉझिट असणार आहे 1,00,000 रुपये. मी परत सांगतोय 30,000 भाडं आणि 1,00,000 रुपये डिपॉझिट असं याचं भाडं असणार आहे. आणि अगदी मी सांगितलं की विक्रोळ स्टेशनपासून अगदी जवळ आहे. मार्केट जवळ आहे. तुम्हाला हायवे जवळ आहे. रेल्वे स्टेशन जवळ आहे. बस स्टॉप जवळ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही इतरत्र जाण्याची आवश्यकता नाही आहे. ज्या काही दैनंदिन गरजा आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथं उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. शिवाय तुम्हाला इथे पार्किंग मिळणार आहे. वेगळं पार्किंग तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. त्याही पार्किंगसाठी तुम्ही नक्कीच त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. म्हणून एकंदरीत सगळ्या काही सुविधांनीयुक्त असा हा फ्लॅट आपल्याला भाड्याने मिळणार आहे आणि तेही विक्रोळी या ठिकाणी. आता विशेष म्हणजे याचा एरिया किती आहे मित्रांनो. तर याचा कार्पेट एरिया आहे 425 स्क्वेअर फूट. अर्थातच 425 एरियासुद्धा खूप मोठा आहे एक फॅमिलीसाठी. आणि तुम्ही संपूर्ण फ्लॅट पाहिलेला असेल की कशा प्रकारचा हा फ्लॅट आहे. तर एकंदरीत मी तुम्हाला एकदा लोकेशन दाखवतो मित्रांनो. नेमकं लोकेशन कुठे आहे तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला पहिलं विक्रोळ स्टेशनपासून लोकेशन दाखवतो. एकंदरीत हा विक्रोळचा मॅप आहे मित्रांनो. जो काही विक्रोळ शहर आहे त्याचा मॅप आहे. इथे कन्नवर नगर आहे. इथे टागोर नगर आहे. विक्रोळ वेस्ट या साईडला आहे. इकडे पवई गार्डन आहे. पवई तलाव दिसते इकडे. संपूर्ण हा एरिया आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता विक्रोळ स्टेशन मी तुम्हाला पहिलं दाखवतो. हा विक्रोळ स्टेशन इथे. तर विक्रोळ स्टेशनपासून मित्रांनो अवघं फक्त 450 मीटरवरती तो प्रकल्प आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे विक्रोळ स्टेशन आहे. CST साईडचं इकडे कल्याण साईड. कल्याण साईडवरून तुम्ही जर बाहेर पडलात इथून तर अवघं फक्त 450 मीटरवरती हा प्रकल्प आहे. हे पूर्ण टागोरनगर मार्केट आहे मित्रांनो. जे काही मेन मार्केट आहेत हे सगळं मेन मार्केट आहे. ते तुम्हाला किराणापासून त्या जीवनावश्यक वस्तू सगळ्या तुम्हाला या ठिकाणी सहजरित्या उपलब्ध आहेत. तर हा टावर आहे जिथे विघ्नहर्ता टावर आहे. तुम्ही पाहू शकता जे काही कैवल्यधाम सोसायटी आहे त्या कैवल्यधाम सोसायटीमध्येच हे हा फ्लॅट उपलब्ध आहे. जवळच तुम्हाला इथे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे दिसतोय. तुम्हाला म्हणजे नाशिक किंवा नाशिक मुंबई जो काही आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. अगदी हायवेपासून जवळ आहे. स्टेशनपासून जवळ आहे. आणि जे काही JVLR जंक्शन आहे मित्रांनो जे नव्याने JVLR जंक्शन बनतंय हे जे आहे ते JVLR जंक्शनकडे आहे. इथे मेट्रो म्हणजे जे काही मेट्रो जंक्शन आहे ते मेट्रोचं स्टेशन या ठिकाणी टागोरनगर मेट्रो जंक्शन इथे स्टेशन बनतंय. विक्रोळी मेट्रो स्टेशन म्हणजे भविष्यामध्ये मेट्रो स्टेशनची सुद्धा कनेक्टिव्हिटी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. एकंदरीत अशी ही लोकॅलिटी आहे मित्रांनो जी ज्या ठिकाणी हे भाड्याचे घर उपलब्ध करून देण्यात आलेलं. म्हणून एकंदरीत सर्व सोयी सुविधांनीयुक्त असा हा फ्लॅट आपल्याला भाड्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला जर हा फ्लॅट भाड्याने घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि तुम्ही तुमचा जो काही पुढील प्रोसेस आहे ती पूर्ण करायची आहे. तर हे होतं मित्रांनो विक्रोळी पूर्व टागोरनगर येथील विघ्नहर्ता बिल्डर बिल्डिंग नंबर 10 फ्लॅट नंबर 904 येथील भाड्यासाठी उपलब्ध असलेल्या घरांची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.